या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन वरची जी काही एक्सरसाइज आहे 3.1 वरचे क्वेश्चन नंबर 5 पासून पुढचे क्वेश्चन्स. ठीक आहे, अगोदरच्या व्हिडिओ मध्ये आपण क्वेश्चन नंबर 1 टू क्वेश्चन नंबर 4 पर्यंत बघितलेले आहेत. ठीक आहे, जर तुम्हाला ते क्वेश्चन्स बघायचे असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली लिंक आहे, त्या लिंक वरती जाऊन तुम्ही ते क्वेश्चन्स बघू शकता. ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण क्वेश्चन नंबर 5 पासून पुढचे जे क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन्स बघणार आहोत. ठीक आहे, तर आपण स्टार्ट करू. बघा क्वेश्चन नंबर 5 क्वेश्चन सेम आहे, फाइंड द जनरल सॉल्यूशन ऑफ फॉलोइंग इक्वेशन. ठीक आहे, त्यामध्ये तीन क्वेश्चन दिलेले आहे. फर्स्ट आहे sin ऑफ 2 थीटा इज इक्वल्स टू 1/2, tan ऑफ 2 थीटा / 3 इज इक्वल्स टू √3, एंड cot ऑफ 4 थीटा इज इक्वल्स टू -1. फर्स्ट क्वेश्चन, सो आंसर फर्स्ट गिवन ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन कुठला दिलेले आपल्याला, तर हा sin ऑफ 2 थीटा इज इक्वल्स टू 1/2. ठीक आहे, त्यांना सॉल्व करताना काय करणार, याच्या अगोदरचे जे क्वेश्चन्स आपण सॉल्व केलेले सेम मेथडने सॉल्व करणार. ठीक आहे, बघा या ठिकाणी काय आहे, राईट हँड साईडला जो काही कॉन्स्टंट आहे हा कॉन्स्टंटला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनची व्हॅल्यू असाइन करायची, म्हणजे हा साइन ऑफ 2 थीटा इज इक्वल्स टू साइन कुठल्या अँगल साठी 1/2 असतो, तर साइन हा 30 डिग्री, म्हणजे साइन ऑफ π/6 साठी किती असतो, तो 1/2 असतो, म्हणजे हा 1/2 ला रिप्लेस करणार आपण साइन ऑफ π/6. सो साइन ऑफ π/6 म्हणजे आता हा जो आलेला ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन आहे हा कुठल्या फॉर्म मध्ये आला, तर हा भेटतो आपल्याला साइन ऑफ थीटा इज इक्वल्स टू साइन ऑफ अल्फा. ठीक आहे, मग आता या ठिकाणी आणि साइन थीटा इज इक्वल्स टू साइन अल्फा हा स्टँडर्ड फॉर्म मध्ये आला, मग यासाठी आपल्याला माहिती आहे की जनरल सोल्युशन काय असतं. सो देअर फोर द जनरल सोल्युशन ऑफ साइन ऑफ थीटा इज इक्वल्स टू साइन ऑफ अल्फा इज थीटा इज इक्वल्स टू काय असतो, एन पाय प्लस मायनस वन रेस टू एन इन टू अल्फा वेअर एन बिलॉंग्स टू झेड. ठीक आहे, मग काय ना, सो देअर फॉर द जनरल सोल्युशन ऑफ साइन ऑफ 2 थीटा इज इक्वल्स टू साइन ऑफ π/6 इज, बघा या दोघांना जर आपण कंपेअर केलं तर काय लक्षात येते, हा जो थीटा आहे थीटा म्हणजे किती आहे 2 थीटा, आणि अल्फा म्हणजे किती आहे π/6. म्हणजे या जनरल सोल्युशन मध्ये काय भेटल, तो थीटा मीन्स काय आहे, तो 2 थीटा, मीन्स 2 थीटा इज इक्वल्स टू एन पाय प्लस मायनस वन रेस टू एन इन टू अल्फा, आणि अल्फा काय आहे π/6. ठीक आहे, आपल्याला फक्त आन्सर थीटाच्या फॉर्म मध्ये पाहिजे, 2 मल्टिप्लाय राईटला जर शिफ्ट केला तर थीटा इज इक्वल्स टू एन पाय अपॉन 2 प्लस मायनस 1 रेस टू एन इंटू π/6 टू जा 12, दोन्ही याच्यामध्ये वेअर एन बिलॉंग्स टू झेड, हे भेटलं आपल्याला फायनल आन्सर. सो देअर फोर द जनरल सोल्युशन, द जनरल सोल्युशन ऑफ साइन ऑफ 2 थीटा इज इक्वल्स टू 1/2 इज, आणि यासाठी जनरल सोल्युशन काय भेटला, थीटा इज इक्वल्स टू एन पाय बाय 2 प्लस मायनस 1 रेस टू एन इंटू π/2 वेअर एन बिलॉंग्स टू झेड. ठीक आहे, या फॉर्म मध्ये आपल्याला फर्स्ट जो क्वेश्चन आहे फर्स्टचा आन्सर भेटला. ठीक आहे, देन सेम वेने आपण सेकंड आणि थर्ड क्वेश्चन सॉल्व करणार. सेकंड क्वेश्चन काय दिलेलं आहे आपल्याला, टॅन ऑफ 2 थीटा बाय 3 इज इक्वल्स टू √3. अगेन सेम काय करणार, पण टॅन कुठल्या अँगलला √3 असतो, तर टॅन हा π/3 साठी किती असतो, तो √3, मीन्स टॅन ऑफ 2 थीटा बाय 3 इज इक्वल्स टू टॅन ऑफ π/3 कुठल्या फॉर्म मध्ये आला, तर हा भेटला आपल्याला टॅन ऑफ थीटा इज इक्वल्स टू टॅन ऑफ अल्फा, आणि टॅन ऑफ थीटा इज इक्वल्स टू टॅन ऑफ अल्फा असेल तर थीटा इज इक्वल्स टू काय असतो, तो एन पाय प्लस अल्फा. सो देअर फोर द जनरल सोल्युशन ऑफ टॅन ऑफ थीटा इज इक्वल्स टू टॅन ऑफ अल्फा इज थीटा इज इक्वल्स टू एन पाय प्लस अल्फा. ठीक आहे, मग काय येणार, तो सो देअर फोर द जनरल सोल्युशन ऑफ टॅन ऑफ 2 थीटा बाय 3 इज इक्वल्स टू टॅन ऑफ π/3 इज. ठीक आहे, यामध्ये जर आपण बघितलं वेअर एन बिलॉंग्स टू झेड, या दोघांना जर कंपेअर केलं तर थीटा मीन्स कुठली व्हॅल्यू आहे, 2 थीटा बाय 3, म्हणजे या ठिकाणी काय येणार, तो 2 थीटा बाय 3 इज इक्वल्स टू एन पाय प्लस, आणि अल्फा मीन्स किती आहे, तो π/3. ठीक आहे, मग या ठिकाणी बघा 2/3
ठिकाणी हा कसा इकडे मल्टीप्लाय राइटला शिफ्ट केला आपण तर थीटा इज इक्वल्स टू हा 3/2 (n π + π/3 सेपरेट मल्टीप्लाय जर आपण केलं ठीक आहे. सो देयरफॉर थीटा इज इक्वल्स टू 3 (n π/2) + 3 गेट कॅन्सल π/2 ठीक आहे. And where n belongs to z. So therefore, the general solution of tan of 2 theta by 3 is equals to root of 3 is, किती आला तो, theta is equals to 3 (n π/2) + π/2, where n belongs to z. ठीक आहे. या फॉर्म मध्ये आपण या ठिकाणी हा सॉल्व करू शकतो. अशा फॉर्म मध्ये आपल्याला हा सेकंड क्वेश्चन भेटतो. थर्ड नंबरचा क्वेश्चन काय आहे, cot of 4 theta is equals to -1. ठीक आहे. आता बघा, याच्या अगोदर आपण बघितलेलं आहे की जर आपल्याकडे cot, sec आणि cosec हे जर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असेल तर यांचे प्रिन्सिपल किंवा जनरल सोल्युशन सॉल्व करत असताना आपण काय करतो, याचं रिलेशन युज करत असतो. ठीक आहे. म्हणजे जर कॉट सेक आणि कोसेक असेल तर त्यासाठी आपण साइन कॉस आणि टॅन हे रिलेशन युज करतो. म्हणजे या ठिकाणी बघा, आपल्याकडे काय दिलेला आहे, तो आहे कॉट दिलेला आहे. मग यासाठी रिलेशन आपण युज करणार. कॉट काय आहे, कॉटचं रिलेशन हे टॅन सोबत भेटतं. म्हणजे टॅन ऑफ 4 थीटा इज इक्वल्स टू काय भेटतो, -1. ठीक आहे. जर साइन कॉस आणि टॅन असेल तो ऍज इट इज ठेवणार. जर कॉट सेक आणि कोसेक असेल तर त्याला आपण रिलेशन मध्ये युज करत असतो. ठीक आहे. मग त्या ठिकाणी टॅन मध्ये भेटला, मग राईट हँड साईडला बघा कॉन्स्टंट मायनस मध्ये दिलेला आहे. ठीक आहे. मग काय करणार, यासाठी आपण हा टॅन ऑफ 4 थीटा इज इक्वल्स टू मायनस ऍज इट इज ठेवा. टॅन कुठल्या अँगल साठी +1 असतो, तर तो असतो π/4 साठी. म्हणजे टॅन ऑफ π/4. ठीक आहे. मग आता मायनस ला प्लस करायचं, त्यासाठी आपल्याला युज करावं लागतात अलाइड अँगल. मग टॅन हा मायनस कुठला क्वाड्रंट आहे, तर टॅन हा सेकंड आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये मायनस असतो. आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये मग तो असतो सेकंड क्वाड्रंट मध्ये अलाइड अँगल असतो π - θ. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी तो आपल्याला भेटल कि टॅन ऑफ π - a असेल इज इक्वल्स टू -tan(a) भेटतो. तो रिलेशन जर आपण या ठिकाणी यूज केला तर टॅन ऑफ 4 थीटा इज इक्वल्स टू टॅन ऑफ π - किती भेटल, π/4 भेटल. ठीक आहे. या ठिकाणी याचा रीजन आले. मग आता काय येणार, टॅन ऑफ 4 थीटा इज इक्वल्स टू टॅन ऑफ 4 × π (4π - π) (3π/4). आणि मग हा जो आलेला ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन हा कुठल्या फॉर्म मध्ये आलाय, तर तो भेटला आपल्याला टॅन ऑफ थीटा इज इक्वल्स टू टॅन ऑफ अल्फा या फॉर्म मध्ये भेटला. मग आपल्याला माहिती आहे, सो देअरफॉर द जनरल सोल्युशन ऑफ टॅन ऑफ थीटा इज इक्वल्स टू टॅन ऑफ अल्फा इज काय असतो, तर थीटा इज इक्वल्स टू (n π + α). सो देअरफॉर द जनरल सोल्यूशन ऑफ टॅन ऑफ 4 थीटा इज इक्वल्स टू टॅन ऑफ अल्फा इज किती भेटल, तर तो भेटल 4 थीटा इज इक्वल्स टू (n π + आणि अल्फा, अल्फा म्हणजे किती आहे, टॅन ऑफ 4 थीटा इज इक्वल्स टू हा आहे 3π/4. म्हणजे अल्फा किती आहे, 3π/4. यामध्ये जो काही n आहे, वेअर n बिलॉंग्स टू z. ठीक आहे. मा 4 मल्टिप्लाय राईट ला शिफ्ट केला तर डिवाइड मध्ये, सो देअरफॉर थीटा इज इक्वल्स टू (n π/4) + 3π/4, 4 जा 16. ठीक आहे. वेअर n बिलॉंग्स टू z. ज्या फॉर्म मध्ये आपल्याला हा काय भेटला, जनरल सोल्यूशन. सो देअरफॉर द जनरल सोल्यूशन ऑफ कुठल्या इक्वेशन आहे, तर तो आहे cot of 4 theta इज इक्वल्स टू -1 इज किती आला तो, थीटा इज इक्वल्स टू (n π/4) + 3π/16, वेअर n बिलॉंग्स टू z. अशा फॉर्म मध्ये आपल्याला या ठिकाणी हे ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनचे जनरल सोल्यूशन्स भेटतात. क्वेश्चन नंबर 6 बघा. क्वेश्चन नंबर 6 मध्ये आपल्याला कुठला टाइपचं क्वेश्चन बघायचे की ज्यामध्ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा स्क्वेअर दिलेला असेल. ठीक आहे. बघा, क्वेश्चन नंबर 6 मध्ये जे काही 3 सब क्वेश्चन आपल्याला दिलेले आहे, यामध्ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा 2 याच्यामध्ये स्क्वेअर दिलेला आहे. ठीक आहे. मग आता हा कसं सॉल्व करणार आपण, तर बघा, आता फर्स्ट त्याचा आंसर
गिवन ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन काय आहे तो 4 cos स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू 3 ठीक आहे. तर असे क्वेश्चन सॉल्व करत असताना लक्षात ठेवा की कुठलाही ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन हा जर लेफ्ट हँड साइडला असेल तर तो ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन सेपरेट पाहिजे, म्हणजे त्याला कुठलाही नंबर हा मल्टिप्लाय किंवा डिवाइड मध्ये नको. जर असेल तर त्याला आपण शिफ्ट करणार राइट हँड साइडला. हा 4 मल्टिप्लाय राइटला शिफ्ट केला तर तो डिवाइड मध्ये, म्हणजे cos स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू 3/4 ठीक आहे. मध्ये या टाइपचे क्वेश्चन सॉल्व करत असताना लक्षात ठेवा की जर लेफ्ट हँड साइडला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा स्क्वेअर असेल तर राइट हँड साइडला पण जो काही कॉन्स्टंट आहे हा कॉन्स्टंटचा स्क्वेअर पाहिजे ठीक आहे. मग स्क्वेअर सॉल्व करत असताना जर तो राइट हँड साइडला दिलेला कॉन्स्टंट हा जर परफेक्ट स्क्वेअर नंबर असेल तर आपण डायरेक्टली त्याचा स्क्वेअर घेऊ शकतो. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी जर तो 4 असेल, 9 असेल, 16 असेल, 25 हे काय आहे तर हे आहे परफेक्ट स्क्वेअर नंबर ठीक आहे. म्हणजे 4 चा स्क्वेअर आपण त्याला स्क्वेअर फॉर्म मध्ये नोट करू शकतो 2 स्क्वेअर, 9 असेल तर 3 स्क्वेअर, 16 असेल तर 4 स्क्वेअर, 25 असेल तर तो येणार 5 स्क्वेअर ठीक आहे. बट आता याचे मधले नंबर्स असतील, म्हणजे हा नंबर बिटवीन 4 आणि 9 असेल. फॉर एक्झाम्पल जर तो 3 असेल किंवा मग जर तो 5 असेल, 6 असेल, 7 असेल, 8 असेल, मधले नंबर हे नंबर सोडून बाकीचे नंबर असेल, मग हे परफेक्ट स्क्वेअर नंबर नाहीये. मग याला स्क्वेअर फॉर्म मध्ये घेताना सिंपल एक टर्म लक्षात ठेवायची की यांना आपण काय करणार स्क्वेअर रूट मध्ये घेऊन त्याचा काय करणार आपण स्क्वेअर घेणार ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी बघा 4 हा परफेक्ट स्क्वेअर आहे बट 3 हा परफेक्ट स्क्वेअर आहे का नाही, म्हणजे ज्याला स्क्वेअर फॉर्म मध्ये घेताना आपण cos स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू 3 ला पहिले रूट मध्ये घेणार आणि 4 हा कोणाचा स्क्वेअर आहे 2 काय होणार ब्रॅकेटचा स्क्वेअर झालं. देन मग काय करणार हा cos स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू बघा आता cos च्या कुठल्या अँगल साठी रूट 3/2 असतो तर cos हा 30 डिग्री, 30 डिग्री म्हणजे π/6 साठी तो किती असतो रूट 3/2 असतो, म्हणजे तो आपल्याला भेटल cos स्क्वेअर π/6. स्क्वेअर काय आला कारण इथे ब्रॅकेटचा काय आहे स्क्वेअर भेटला. बघा त्या ठिकाणी इथं जर आपण बघितलं तर जो काही आलेला हा ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन आहे कुठल्या फॉर्म मध्ये भेटला तर तो भेटला cos स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू cos स्क्वेअर अल्फा ठीक आहे. म्हणजे मग काय भेटल तो सो देअरफोर द जनरल सोल्यूशन ऑफ cos स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू cos स्क्वेअर अल्फा असेल तर याचं जनरल सोल्यूशन काय असतं तर तो असतो थीटा इज इक्वल्स टू n/±α वेअर n बिलोंग्स टू z ठीक आहे. म्हणजे काय येणार मग सो देअरफोर द जनरल सोल्यूशन ऑफ cos स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू cos स्क्वेअर π/6 इज किती येणार तर तो बेटर थीटा इज इक्वल्स टू थीटा मीन्स थीटा आहे आणि अल्फा मीन्स काय आहे π/6 ±π/6 वेअर n बिलोंग्स टू z हा भेटला फायनल आंसर. सो देअरफोर म्हणजे काय आला द जनरल सोल्यूशन कुठला इक्वेशन दिलेलं होतं आपल्याला ऑफ इक्वेशन आहे 4 cos स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू 3 इज किती भेटला थीटा इज इक्वल्स टू n/±π/6 ठीक आहे. अशा फॉर्म मध्ये आपल्याला या ठिकाणी हा फर्स्टचा जनरल सोल्यूशन भेटतो. सेकंड क्वेश्चन, सेकंड क्वेश्चन बघा काय दिलेलं आहे 4 sin स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू 1. काय करणार 4 राईटला शिफ्ट करा मीन्स येणार तो sin स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू 1/4. आता राइट हँड साइडला जो नंबर आहे त्याला आपल्याला स्क्वेअर फॉर्म मध्ये घ्यायचा, म्हणजे या ठिकाणी येणार तो sin स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर आणि साइन कुठल्या अँगल साठी 1/2 असतो तर तो असतो π/6 मीन्स sin स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू हा स्क्वेअर म्हणून स्क्वेअर π/6. बघा कुठल्या फॉर्म मध्ये आला तर तो भेटला आपल्याला sin स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू sin स्क्वेअर अल्फा. सो देअरफोर द जनरल सोल्यूशन ऑफ sin स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू sin स्क्वेअर अल्फा इज थीटा इज इक्वल्स टू किती असतो n/±α ठीक आहे. सो देअरफोर द जनरल सोल्यूशन ऑफ sin स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू sin स्क्वेअर π/6 इज किती भेटल तर तो येणार थीटा इज इक्वल्स टू n π + α मीन्स कुठला अँगल आहे
पाई बाय सिक्स ठीक है हा भेटला फाइनल आंसर म्हणजेस तो कुठला इक्वेशन दिलेला होता सो देयरफॉर द जनरल सोल्यूशन ऑफ फोर साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू वन इज थीटा इज इक्वल्स टू एन पाय प्लस मायनस पाय बाय सिक्स हाला रिक्वायर्ड जनरल सोल्यूशन ओके अशा फॉर्म मध्ये आपल्याला ठिकाणी काय भेटतो हा जनरल सोल्यूशन सेम वेने आपण क्वेश्चन थर्ड सॉल्व करू शकतो क्वेश्चन नंबर थर्ड काय दिलेले आहे बघा आपल्याला cos ऑफ 4 थीटा इज इक्वल्स टू cos ऑफ 2 थीटा ठीक आहे मग सॉल्व करताना काय करणार cos ऑफ 4 2 थीटा लेफ्टला शिफ्ट केलं तर प्लस चा मायनस होणार म्हणजे काय भेटतो आपल्याला cos ऑफ 4 थीटा मायनस cos ऑफ 2 थीटा इज इक्वल्स टू 0 मग कुठल्या फॉर्म मध्ये आला तर हा भेटला cos ऑफ c मायनस cos ऑफ d च्या फॉर्म मध्ये मग आपल्याकडे फॉर्म्युला आहे cos ऑफ c मायनस cos ऑफ d आणि cos ऑफ c मायनस cos ऑफ d असेल तर तो इज इक्वल्स टू काय भेटतो मायनस 2 sin ऑफ c प्लस d अपॉन 2 इनटू sin ऑफ c मायनस d अपॉन 2 तो फॉर्म्युला यूज केला तर c मीन्स कुठला अँगल आहे हा c मीन्स आहे 4 थीटा आणि d मीन्स आहे 2 थीटा म्हणजे काय ना तो मायनस 2 इनटू sin ऑफ 4 थीटा प्लस 2 थीटा अपॉन 2 इनटू sin ऑफ 4 theta minus 2 theta upon 2 is equals to 0. बघा हा minus 2 multiply मध्ये right ला गेला तर तो divide and 0 upon minus 2 0 भेटल म्हणजे तो येणार sin of 4 theta plus 2 theta 6 theta and 6 theta upon 2 2 3 is 6 that is sin of 3 theta into येणार sin of 4 theta minus 2 theta then 2 theta upon 2 2 2 get cancelled sin of theta is equals to 0 ठीक आहे बघा आता दोन ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये मल्टीप्लिकेशन इज इक्वल्स टू 0 आहे आलाज आपण नोट करू शकतो सो देयरफॉर sin of 3 theta is equals to 0 or sin of theta is equals to 0 ठीक आहे आलं देन मग आता काय ना हा sin of theta is equals to मग आपण या ठिकाणी यूज करू शकतो यूजिंग रिझल्ट कुठला तर sin of theta is equals to 0 असेल तर याचे जनरल सोल्यूशन आपल्याला भेटतं theta is equals to n pi दोन्ही पण इक्वेशन या ठिकाणी काय दिलेलं आहे तो equals to 0 च्या फॉर्म मध्ये आहे ठीक आहे म्हणजे या ठिकाणी हा sin of 3 theta is equals to 0 आहे सो देयरफॉर इथला जो अँगल आहे 3 theta is equals to काय भेटल तो n pi ठीक आहे और या ठिकाणी हा जो sin of theta is equals to 0 आहे त्याचं जनरल सोल्यूशन काय भेटल तर तो जनरल सोल्यूशन भेटन आपल्याला इथला अँगल theta is equals to n pi ठीक आहे मग 3 मल्टीप्लाय राइट ला शिफ्ट केलं तर काय येणार तो डिवाइड मध्ये म्हणजे theta is equals to काय भेटल n pi / 3 आणि या ठिकाणी theta काय भेटल n pi ठीक आहे या ठिकाणी दोन व्हॅल्यू भेटल्या मध्ये दोन व्हॅल्यू एक तर दोन्ही पण सोल्यूशन असू शकतं की यामध्ये कुठल्या व्हॅल्यूला आपण प्रेफरन्स देणार तर बघा या ठिकाणी काय आहे n pi / 3 आणि n pi मग या दोघांमध्ये असं कुठल्या व्हॅल्यू आहे की ज्या दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय करतो ठीक आहे तर या ठिकाणी जो n pi आहे यामध्ये n हा एनी रियल नंबर आहे आपण ऑलरेडी त्याला डिफाइन केलेला आहे ठीक आहे म्हणजे या ठिकाणी n तुमचा 1 2 3 4 5 6 कुठला रियल नंबर या ठिकाणी आपल्याला भेटेल ठीक आहे मग आता यामधले ह्या दोघनी व्हॅल्यू मधला हा n पाय / 3 मधला दोघांनाही सॅटिस्फाय करणारी व्हॅल्यू कुठली आहे तर ती आहे n पाय / 3 ठीक आहे म्हणजे n पाय / 3 मध्ये n मधले सगळे अँगल ऍड होतात म्हणून आपला जो काही जनरल सोल्यूशन आहे हा जनरल सोल्यूशन कुठला भेटेल n पाय / 3 सो देयरफॉर द जनरल सोल्यूशन of cos of 4 theta is equals to cos of 2 theta is simply आपण नोट करू शकतो theta is equals to n pi / 3 where n belongs to z ठीक आहे अशा फॉर्म मध्ये आपल्याला ठिकाणी हा क्वेश्चन आपण सॉल्व करू शकतो ठीक आहे बघा तर हा सेम क्वेश्चन आहे सेम क्वेश्चन आपण अजून दुसऱ्या एका मेथडने सॉल्व करू शकतो ठीक आहे तर जी काही सेकंड मेथड आहे बघा सेकंड मेथडने कसा सेम क्वेश्चन अदर एक मेथड ने आपण सॉल्व करू या ठिकाणी काय आहे तो cos of 4 theta is equals to cos of 2 theta ठीक
ठीक है। यामध्ये जर आपण बघितलं तर यामध्ये डायरेक्टली हा आपल्याला cos of थीटा इज इक्वल्स टू cos of अल्फाच्या फॉर्म मध्ये डायरेक्टली दिलेले, यामध्ये आपल्याला काहीही अरेंजमेंट करायची गरज नाहीये, ठीक आहे। म्हणजे मग आपण या ठिकाणी फॉर्म्युला डायरेक्टली यूज करू शकतो, तो जनरल सोल्यूशन ऑफ cos of 4 थीटा इज इक्वल्स टू cos of 2 थीटा इज काय बेटर, जसा की आपल्याकडे cos of थीटा इज इक्वल्स टू cos of अल्फा असेल तर थीटा इज इक्वल्स टू काय असतो, तो 2n पाय प्लस मायनस अल्फा असतो, ठीक आहे। या दोघांना जर आपण कंपेयर केलं तर थीटा म्हणजे किती आहे 4 थीटा आणि अल्फा म्हणजे किती आहे तो 2 थीटा, म्हणजे किती येणार तो, तर तो भेटेल आपल्याला 4 थीटा इज इक्वल्स टू 2n पाय प्लस मायनस अल्फा, आणि अल्फा मीन्स काय आहे 2 थीटा वेअर n बिलोंग्स टू z, भेटलं, ठीक आहे। बघा इथे लेफ्ट हँड साइडला ऑफ थीटा आहे आणि राइट हँड साइडला पण थीटा दिलेला आहे, म्हणजे दोन्ही ठिकाणी व्हेरिएबल दिलेला आहे, ठीक आहे। या ठिकाणी प्लस मायनस, मग याला सॉल्व करताना आपण एकदा प्लस आणि एकदा मायनस सेपरेट सेपरेट घेणार, सो देअरफोर तो भेटल 4 थीटा इज इक्वल्स टू 2n पाय फर्स्टली प्लस 2 थीटा ऑर 4 थीटा इज इक्वल्स टू 2n पाय एंड मायनस 2 थीटा, ठीक आहे। मग हा प्लस 2 थीटा लेफ्टला शिफ्ट झाला काय होणार, मायनस म्हणजे 4 थीटा मायनस 2 थीटा इज इक्वल्स टू 2n पाय, 4 थीटा मायनस 2 थीटा, 2 थीटा इज इक्वल्स टू 2n पाय, लेफ्ट आणि राइट दोन्ही साइडचा 2 2 गेट कॅन्सल, सो वी गेट थीटा इज इक्वल्स टू n पाय, ओके। एंड इकडे बघा मायनस 2 थीटा लेफ्टला आला तो होणार प्लस 2 थीटा इज इक्वल्स टू 2n पाय, 4 थीटा प्लस 2 थीटा 6 थीटा इज इक्वल्स टू 2n पाय, ठीक आहे। आणि हा 6 थीटा राइटला शिफ्ट झाला तर 2n पाय अपॉन 6, 2 1 जा 2 2 3 जा 6, सो वी गेट थीटा इज इक्वल्स टू n पाय बाय 3, सेम व्हॅल्यू भेटली बघा। यामध्ये पण हा n बिलोंग्स टू z ऑलरेडी आपण डिफाइन करेल, ठीक आहे। बघा सेम व्हॅल्यू भेटली जी की अगोदर त्याच्यामध्ये आपल्याला भेटलेली होती, ठीक आहे। म्हणजे हा दोघांमध्ये पण मग कुठले व्हॅल्यू प्रेफर करणार आपण, यामध्ये हा n पाय बाय 3 दोन्ही व्हॅल्यू सॅटिस्फाय करतो, सो देअरफोर द जनरल सोल्यूशन ऑफ cos of 4 theta is equals to cos of 2 theta is theta is equals to n pi by 3 where theta belongs to z, ठीक आहे। म्हणजे हा एक क्वेश्चन तुम्ही कुठलाय, तुम्हाला जी मेथड यामध्ये सिंपल वाटेल त्या मेथडने तुम्ही सॉल्व करू शकता, यामध्ये जे काही सेकंड मेथड आहे ही सेकंड मेथड हा फर्स्ट मेथड पेक्षा जास्त इझी आणि लवकर सॉल्व होतो, तुम्ही ती मेथड यूज करू शकता। तुम्हाला ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन चॅप्टर वनच्या पहिल्या बीट वरती कुठलाही डाउट असेल तर खाली दिलेल्या व्हाट्सअप नंबर वरती तुम्ही हे मेसेज करू शकता किंवा तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये कमेंट पाठवू शकता, ठीक आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा, सो थँक्यू।